वातावरणातील बदलामुळे किंवा अनेक समस्यांमुळे आपल्याला केस गळती होत असते आणि अशा वेळेला आपल्याला घरगुती उपाय करणं गरजेचं असतं किंवा आपल्या आहारामध्ये चेंजेस करणं गरजेचं असतं या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत दोन उपाय शेअर करणार आहे हे मी सगळं माझ्या अनुभवावरून सांगत आहे कारण मधल्या काळामध्ये माझे केसही प्रचंड गळत होते आणि हे उपाय मी करून बघितले आणि मला खूप छान रिझल्ट मिळाला आता मला रिझल्ट मिळाला म्हटल्यावर मी तुमच्यासोबत ते शेअर केलंच पाहिजे आणि त्यामुळे या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत हे दोन उपाय शेअर करणार आहे ज्यामुळे तुमचे केस गळाचे गॅरंटेड कमी होणार आहेत आणि त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी किशोर याने आपलं स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मी दर आठवड्याला फॅशन लाईफस्टाईल मेकअप अशा वेगवेगळ्या विषयांवर व्हिडिओ घेण्यात येत असते जर तुम्हाला या विषयामध्ये इंटरेस्ट असेल तर खाली सबस्क्राईब बटन आहे ते दाबायला विसरू नका आणि जी बेल ऐकन आहे ती प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी व्हिडिओ अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन तुम्हाला नक्की येईल तर चला व्हिडिओ सुरू करूया पी ओ एस असेल पी सीओडी असेल थायरॉइड असेल वातावरणातील बदलामुळे असेल किंवा प्रदूषणामुळे आपली केस गळती सुरू होते अशा वेळेला पॅनिक होण्याची गरज अजिबात नसते तर अशा वेळेला घरगुती उपाय करण्याची गरज असते आणि आपल्या आहारामध्ये काही चेंजेस करण्याची गरज असते त्या आहारामध्ये अशा कोणत्या गोष्टी घेतल्या पाहिजे जेणेकरून त्यामुळे आपली केस गळती थांबेल विटॅमिन बी ए ई आणि व्हिटॅमिन बी ट्वेल्व याची जर डेफिशियन्सी आपल्या बॉडीमध्ये आपल्या शरीरामध्ये असेल तर आपण काहीही ऍप्लिकेशन केसांवरती केलं तरीही आपली केस होणारच आहे आणि म्हणूनच आपल्या शरीरामध्ये काय कमी आहे हे आपल्याला मुळात माहिती असणं गरजेचं आहे आणि त्यासाठी आपण चार महिन्यातून एकदा तरी ब्लड टेस्ट करणं खूप जास्त गरजेचं आहे त्याशिवाय आपल्या शरीरामध्ये काय कमी आहे हे आपल्याला समजणार नाही आणि त्यामुळे आपली केस गळती होत आपले केस नीट राहण्यासाठी आपल्या आहारामध्ये फॅटी ऍसिड प्रोटीन आयर्न विटॅमिन ए ई सी आणि विटॅमिन डी योग्य प्रमाणात मनात असण खरंच खूप जास्त गरजेचं आहे त्याचबरोबर तुमच्या आहारामध्ये कडीपत्ता असणं सुद्धा खूप जास्त महत्वाचं आहे तुम्ही कडीपत्त्याची चटणी करू शकता किंवा तुमच्या भाजीमध्ये जो कडीपत्ता तुम्ही यूज करता तो कडीपत्ता बाजूला काढण्याऐवजी तुमच्या शरीरामध्ये तो गेला पाहिजे याची तुम्ही काळजी घ्या त्याचबरोबर सकाळी उठल्यानंतर तुम्हाला आवळ्याचा ज्यूस प्यायचा आहे आता हा ज्यूस कसा बनवायचा त्यासाठी आपल्याला एक अख्खा आवळा लागणार आहे एक इंच आल्याचा तुकडा घ्यायचा आणि रात्रभर भिजत ठेवलेले एक चमचे दाणे घ्यायचे आणि हे सगळं मिक्सर मधून काढून छान गाळून घेऊन तो रस तुम्ही सकाळी प्यायचा आहे हा उपाय तुम्ही फक्त दीड महिना करून बघा दीड महिन्यामध्ये तुमची गळती पूर्णपणे बंद झालेली तुम्हाला दिसेल आणि दीड महिन्यानंतर हा उपाय केल्यानंतर जेव्हा तुमचे केस गळायचे कमी येतील तेव्हा तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा की ताई माझे केस गळायचे पूर्णपणे बंद झाले आहेत दीड महिन्यामध्येच तुम्हाला रिझल्ट हा नक्की मिळेल जर तुम्हाला आवळ्याचा ज्यूस प्यायचा नसेल तर तुम्ही दररोज आवळ्या सुद्धा खाऊ शकता त्याने सुद्धा तुमच्या केसांमध्ये खूप जास्त फरक पडतो आपण बोलूया टॉपिकल ऍप्लिकेशनबद्दल जर तुमचे केस खूप जास्त तेजी झालेले असतील रफ झालेले असतील तुमचा स्काल्प एकदम ड्राय झालेला असेल तुमचे केस तुटत असतील प्रचंड प्रमाणात गळत असतील तर त्यावरती रामबाण उपाय म्हणजे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे तो आहे कांदा आता आयुर्वेदामध्ये कांद्याला खूप जास्त महत्त्व आहे आयुर्वेदाने सांगितलेलं आहे की कांदा हा आपल्या केसांसाठी खूप जास्त उपयुक्त आहे जर तुमचे केस खूप जास्त गळत असतील आणि वेळेआधी जर तुमचे केस पांढरे झालेले असतील तर त्यासाठी कांदा खूप जास्त उपयोगी आहे हेअरपॅक बनवण्यासाठी आपल्याला दोन कांदे लागणार आहेत हे कांदे आपल्याला चिरून घ्यायचे आहेत आणि त्यामध्ये आपल्याला एक इंच एवढा आल्याचा तुकडा घालायचा आहे आणि त्यामध्ये दोन चमचे एवढं कॅस्टर ऑइल आपल्याला घालायचं आहे आणि हे छान मिक्सरमधून काढून याचा रस काढून घ्यायचा आहे आणि तो आपल्या केसांवरती अप्लाय करायचा आहे पंधरा ते वीस मिनटं केसांवरती अप्लाय करून के झाल्यानंतर तो पाण्याने धुवून टाकायचा आहे हा उपाय जर तुम्ही आठवड्यातून दोनदा केला तर तुमचे केस गळायचे खरंच कमी होणार आहेत कारण कांद्यामुळे आपली केसगळती खरंच खूप जास्त कमी येते तुम्ही बघितलंच असेल की मार्केटमध्ये कांद्यापासून बनवलेले ऑइल असतात हेअर मास्क असतात किंवा शॅम्पूज असतात घरच्या घरी अशा प्रकारे कांद्यापासून जर हेअर मास्क बनवून केसांवरती अप्लाय केला तर त्याचा खूप जास्त फरक आपल्या केसांवरती पडतो मास्क मी तुम्हाला सांगितलेला आहे तो मास्क तुम्ही आठवड्यातून दोनदा केसांवरती अप्लाय करायचा आहे आणि महिनाभर हा उपाय तुम्ही नक्की करून बघा तुमच्या केसांमध्ये खूप जास्त फरक तुम्हाला दिसून येईल तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका थँक्यू